पालकमंत्री शंभूराज देसाईंना जिल्हा प्रशासन सुमानत नाही। वर्ल्ड हेरिटेज असणाऱ्या कासपठार परिसरात होत असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे कासपठार गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहे। यामुळे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कासपठार परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकाम आणि वृक्षतोडी संदर्भात साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांना कासपठार परिसरातील झालेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत 6 महिन्यांपूर्वी अहवाल तयार करून सादर करण्याचे आदेश दिले। परंतु 6 महिन्यात 60 वेळा जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कासपठारावरील बेकायदेशीर बांधकामाच्या कारवाईचा अनेक वेळा अहवाल मागून देखील मिळाला नाही। यामुळे पालकमंत्र्यांना देखील जिल्हा प्रशासन जुमानत नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ज्या ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली त्या त्यावेळी देसाई यांनी जिल्हाधिकारी यांना लवकरात लवकर अहवाल द्या, पत्रकार सारखेच प्रश्न विचारत आहेत असं म्हणून देखील जिल्हा प्रशासनाकडून अहवाल तयार करत असल्याची माहिती पालकमंत्र्यांना दिली जाते। परंतु गेले 6 महिने उलटून गेले तरी अहवाल तयार होत नसल्याने जिल्हा प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।